पहिला इतिहास अध्याय 9। ह्या प्रकारे सर्व इस्रायल लोकांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली। त्यांच्या वंशावया इस्रायलांच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत। यहुदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यास पाडाव करून बाबेल देशी नेले। जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्रायली याजक लेवी व नथिनिम हे होते। यहुदी बन्यामिनी एफ्राईमी व मनस्से यांच्यापैकी जे यरुश्लेमेत राहण्यास आले ते हे उथय बिन अम्मीहूद बिन अमरी बिन इमरी बिन बानी। हा बानी पेरेस बिन यहुदा यांच्या वंशातला होता। शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र जेरहाच्या पुत्रातला यौवेल व त्याचे 690 भाऊबंद। बन्यामिनाच्या वंशातील हे सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या बिन हस्सनुवा इब्नया बिन यहोराम एला बिन उज्जी बिन मिखरी आणि मशुल्लाम बिन शफाट्या बिन रघुवेल बिन इब्निया। आणि त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद 956 होते। हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते। याजकांपैकी यद्या यहोयारीब व याखिन आणि अजर्या बिन हिल्किया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोत बिन अहिटूब हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता। अदाया बिन यहोराम बिन पशहूर बिन मल्किया आणि मसय बिन अदियल बिन यहजेरा बिन मशुल्लाम बिन मशिल्लेमित बिन इम्मेर। आणखी त्यांचे भाऊबंद त्याच्या पितृकुळांचे प्रमुख 1760 होते। परमेश्वराच्या मंदिराची सेवा करण्याच्या कामी हे पुरुष फार वाकबगार होते। लेव्यांपैकी शमाया बिन हशुब बिन अजरीकाम बिन हसब्या हे मरारी कुळातले होते। आणि बकबकार हेरेस गालाल आणि मतन्या बिन मिखा बिन जिखरी बिन आसाफ आणि ओबद्या बिन शमाया बिन गालाल बिन यदुथून आणि बरेख्या बिन आसा बिन एल्काना हा नटोफाथी यांच्या वस्तीत राहत असे। द्वारपाळांपैकी हे शल्लूम अक्कूब टलमोन अहिमान व त्याचे भाऊबंद। शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता। हे हा काळ पावे तो पूर्वेस राजाच्या देवडीवर दवंडीवाल्यांचे काम करीत असत। लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते। आणि शल्लूम बिन कोरे बिन एब्यासाफ बिन कोरह आणि त्याच्या पितृकुळातील त्याचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शन मंडळाचे द्वारपाळ असत। त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत। पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे। परमेश्वर त्यांच्या बरोबर असे। जखऱ्या बिन मशेलेम्या हा दर्शन मंडपाचा द्वारपाळ होता। सर्व द्वारपाळांच्या कामासाठी 212 लोक निवडिले होते। त्यास दावीद व शमुएल द्रष्टा यांनी ह्या कामगिरीवर नेमिले होते। त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यास नमूद केले होते। ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शन मंडपाच्या द्वारपाळाचे काम पायीपायीने पाहत असत। द्वारपाळ पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण अशा चारही दिशास असत। त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यात राहत असत ते 7-7 दिवसांनी पायीपायीने त्याचकडे येत। चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्याकडे हे काम सोपले होते। त्यास देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे यावर नेमिले होते।
देवाच्या मंदिराचे रक्षण त्याजकडे सोपले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते. उपासने संबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत. ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवीत व एकेक मोजून बाहेर काढीत. त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान सुमान, पवित्र स्थानातील सर्व पात्रे, सपीट, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे. याजकपुत्रांपैकी काही जण गंध्याचे काम करीत. तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या यास नेमिले होते. हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र. कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती. ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत. वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते. ते कोठड्यात राहत. त्यांना इतर काही काम नसे. ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत. हे त्यांच्या पिढ्यातले लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख पुरुष होत. ते यरुश्लेमेत राहत. गिबोनाचा बाप इएल राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका आणि त्याचे पुत्र ज्येष्ठ अब्दोन, सूर, किश, बाल, नेर, नादाब, गदोर, अहो, जखऱ्या व मिकलोथ. मिकलोथास शिमाम झाला. हेही यरुश्लेमेत आपल्या भाऊबंदांजवळ त्यांच्या समोर राहत असत. नेरास किश झाला. किशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुआ, अभिनादाब, एशबाल हे झाले. योनाथानाचा पुत्र मरिब्बाल. मरिब्बालास मिखा झाला. मिखाचे पुत्र पिथोन, मेलेक व तहरेया. आहाजास यारा झाला. यारास आलेमेत, अजमावेत व जिमरी हे झाले. जिमरीस मोसा झाला. मोसास बिना झाला. त्याचा पुत्र रफाया. त्याचा पुत्र एलासा. त्याचा पुत्र आसेल आणि आसेलास सहा पुत्र झाले. त्यांची नावे ही अजरिकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हनान हे आसेलाचे पुत्र.